हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मैत्रिणींनो, जर तुम्ही तुमच्या उंची आणि वजनाप्रमाणे बॉडी शेपनुसार साडी विकत घ्याल तर खूपच सुंदर दिसाल. जर तुमची उंची खूप कमी असेल किंवा खूप जास्त असेल किंवा तुमचे वजन जास्त असेल किंवा तुम्ही खूपच बारीक असाल, अशावेळी साडी खरेदी करताना तुम्ही या छोट्या छोट्या टिप्स नक्कीच फॉलो करा. आणि या जर तुम्ही फॉलो केला तर तुम्ही खूपच सुंदर दिसाल. नंबर वन, उंचीनुसार साडीचा काट निवडणे. जेव्हा आपण एखाद्याकडे पाहतो तेव्हा आपली नजर वरून खालीपर्यंत जाते. तेव्हा वरून खाली पाहत असताना साडीचे फॅब्रिक एकसारखं असतं, त्यामुळे डोळ्यांना कुठेही ब्रेक मिळत नाही. ब्रेक मिळतो तो म्हणजे काठांचे तिथे, कारण जनरली काठ हा कॉन्ट्रास्ट असतो आणि जिथे काठ सुरू होतो तिथे समोरच्याची उंची संपलेली आहे असं वाटतं. म्हणूनच जर तुम्हाला साडी नेसल्यानंतर उंच दिसावं असं वाटत असेल तर शक्यतो काठापदाच्या साड्या नेसायच्या नाहीत. किंवा जर साडी नेसावीशीच वाटली तर ज्या बारीक काठाच्या साड्या म्हणजे जिजामाता किंवा ज्या प्लेन साड्या असतात ज्याच्यावर बारीक बारीक नक्षीकाम असतं, ज्या साडीचा बारीक काठ सुरू होतो किंवा सेम रंगाच्या साडीचा सेम रंगाचा काठ असतो, अशा साड्यांमध्ये तुम्ही खूप उंच दिसता आणि काठांमुळे उज्ज्वली उंची ब्रेक होत नाही. नंबर टू, साडीचे टेक्स्चर. जेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट प्युअर विकत घेत नाही ज्यामध्ये सिंथेटिक मिक्स असतं, अशा साड्या नेसल्यावर फुगतात. त्यामुळे शक्यतो प्युअर पैठणी प्युअर फॅब्रिकच्या अशा साड्या तुम्ही विकत घ्या. जर तुम्ही बारीक असाल किंवा खूपच सडपातळ असाल किंवा कमी वजनाचे असाल तर तुम्ही सेमी पैठणी सेमी ऑर्गॅन्झा सेमी सिल्क अशा प्युअर नसलेल्या किंवा लिनन क्रेप टिश्यू सिल्क अशा साड्यांमध्ये जरूर इन्व्हेस्ट करू शकता. आणि जर तुमचे वजन थोडे जरी जास्त असेल ना तर प्युअर सिल्क प्युअर शिफॉन प्युअर पैठणी अशा साड्या घ्या. नंबर थ्री, तुमच्या बॉडी शेपनुसार प्रिंटची निवड करा. म्हणजे काय, आपण प्रिंटेड किंवा पॅटर्नची साडी नेसतो तेव्हा आपल्या मनात नसतानाही आपली नजर पॅटर्न्स मोजायला सुरुवात करते. जर तुमचे वजन थोडेसे जरी जास्त असेल तर मोठ्या प्रिंटची साडी निवडा, म्हणजे मोठ्या प्रिंट पण खूप कमी अशा व्हिडिओमध्ये दाखवलेल्या अशा प्रकारच्या साड्या निवडायच्या. आणि बारीक असाल तर तुम्ही छान भरलेल्या गुबगुबीत दिसायचं असेल तेव्हा प्रिंट किंवा पॅटर्नची संख्या जास्त करायची, स्क्रीनवरील फोटो पहा, अशा प्रकारच्या साड्या निवडायच्या. नंबर फोर, कलर. हल्ली साडीमध्ये ब्लॉकिंग कलरच्या साड्या जास्त पाहायला मिळतात. साडीमध्ये जेव्हा पल्लू वेगळ्या कलरचा साडी वेगळ्या कलरची असे 3 ते 4 कलरचे ब्लॉकिंगच्या साड्या पाहतो तेव्हा एवढे सगळे रंगांमुळे थोडंसं डिस्ट्रॅक्शन होतं. त्यामुळे जर तुम्ही उंचीला थोडे कमी असाल तुम्ही फार भरलेल्या नसाल तर काय होतं, त्या कलर डिस्ट्रॅक्शनमुळे नजर भिरभिरायला लागते आणि नजर कुठेही ब्रेक न होता उंची किंवा आकृती नीट दिसत नाही. त्यामुळे तुम्ही स्लिम ही दिसत नाही आणि तुम्ही उंच पण दिसत नाही. त्यामुळे कलर ब्लॉकिंग थोडंसं ओव्हरवेट असलेल्या स्त्रियांनी नेसू शकता. उलट त्यामुळे काय होतं, पदराचा रंग वेगळा निऱ्यांचा रंग वेगळा, त्यामुळे ती आकृती नीट कळत नाही की उंचीने वजन कंबर कुठून सुरू होते ते. त्यामुळे तुम्ही ओव्हरवेट असाल तर अशा साड्या निवडू शकता. ज्यांचं वजन व उंची कमी आहे त्यांनी शक्यतो कलर ब्लॉकिंग अवॉइड करा.